Murdabad! Murdabad! Modi Sarkar Murdabad! 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 Modi Sarkar Murdabad! Niryat Bandi Uttalit Paje! Uttalit Paje! Uttalit Paje! Niryat Bandi! Uttalit Paje! अरे काय ते निर्यात बंदी सरकार करणारच करायचं का? Murdabad! Go back! Go back! Modi Sarkar Go back! Go back! Go back! Modi Sarkar Go back! अरे शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचं करायचं का? बंदीचा सगळ्यात मोठा परिणाम झाला, 4000 वरून दर कोसळले आणि सगळ्यांनी सांगायला चालू केलं. खरी परिस्थिती काय माहित आहे? माहित नाही मार्केटमधली. परंतु निर्यात बंदी ह्या निर्यात बंदीच्या नावाखाली एकदम दर ढासळले. अगोदर भाव 4000 रुपये पसर होता पहिला, आता निम्म्याला निम्म 1700-1800 रुपये भाव आहे चालू 2000 पर्यंत. काय सरकार, काय विचार करणारी, काय पंख्याखाली बसणारी माणसं. अहो ह्या शेतकऱ्याचा विचार करणारा मी तर म्हणतो अजून जन्मालाच नाही. अहो ज्वारी मार्केटमध्ये गेल्यानंतर 1.5 एकराच किती पैसे होते? आता काय भाव असं म्हणल्यावर काय होते? निम्याला निमज राहते काय राहत. नमस्कार, आपण पाहत आहात गावगाडा न्यूज. खरं तर 8 डिसेंबर रोजी केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केली आणि त्यानंतरची कांदा उत्पादकाची परिस्थिती खूप मोठी या ठिकाणी अडचणीची ठरलेली आहे. अशाच शेतकऱ्यांशी आम्ही संवाद साधतोय ज्या शेतकऱ्यांची कांदा लागवडीनंतरची परिस्थिती खूप आर्थिक बिकट झाली आणि खूप मोठं त्यांच्यासमोर संकट उभं राहिलं. नेमकी कारणं काय आहेत, शेतकऱ्यांच्या कांदा उत्पादकांसमोर काय अडचणी आहेत हे आम्ही जाणून घेणार आहोत. सध्या मी धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातल्या सावरगावमध्ये आहे. माझ्यासोबत काही कांदा उत्पादक आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करतो आहे. काय सांगाल, कांदा लागवडीनंतरच्या तुमच्या काय अडचणी द्या? भाव कमी कांद्याला, पहिला निर्यात बंदी केल्यामुळे निकटच भाव कमी आला कांद्याला. माझ्यासोबत सावरगावचे कांदा उत्पादक आहेत. काय नाव आहे? दत्तात्रय दगडू तानवडे, सावरगाव तालुका तुळजापूर. किती एकर कांदा आहे? 3 एकर आहे. बरं, कांदा लागवडीच म्हणजे कशा पद्धतीने केली तुम्ही? कांदा लागवड ही पहिल्यांदा रोप बियाणाचं उपलब्ध करून रोप टाकायचं. मग रोप टाकायचं म्हटलं तर 1 एकरी 2.5 ते 3 किलो बियाणं लागतं. मग 16 तरी 48 म्हणजे 50-5000 रुपयाचं बियाणं त्याचं टाकवण्याचा हे ते खर्च रानीट करायचं 2000-7000 आणि त्याचा जोपासण्याचा इतर 1-7-8 हजार रुपये असं 15000 रुपये रोपाचा खर्च आहे. आणि हे रान नीट करायचं आणि लागवडीचा खर्च रान नीट करणे सारे करणे ते 1-5 हजार रुपये आणि बायकांचा मजुरी आणि वाहनांचं भाडं, कारण महिला इथं उपलब्ध होत नाही त्याला लावायला, म्हणून ते 2 दिवसाचं भाडं म्हणलं तर ते 16×32 3000 रुपये आणि बायकांचं 10-11 हजार रुपये म्हणजे 12000 रुपये 12×3 15000 रुपये असा खर्च अधिक रोपाचा 1 एकरी 10000 रुपये खर्च 15×25000 रुपये इथं जातात आणि तणनाशकाचे 3000 रुपये 28000 रुपये जातात आणि त्याच्यानंतरचे 2 खुरपणं एक समजा 10-10 हजार रुपये धरले तर 20000 28×20 48000 रुपये जातात आणि 2 डोस म्हणलं 10-10 हजाराचे धरले 48×20 68000 रुपये झाले आणि कीडनाशक आणि बुरशीनाशक याच्या फवारणी 1-7-8 हजार रुपये 76000 रुपये झाले. 76 काढणीचा 1 एकरी 12000 रुपये खर्च 76×12 88000 रुपये झाले आणि बारदाना या आता एवढ्या ह्याच्यातून 1 एकराला या रानाला या क्वालिटीला 1-8 टनाचा अवरेज बसते आणि जर भारी रान असेल तर 10 टनाचा अवरेज बसते. मग 8 टन अवरेज तर आपला इथून बारदाना भरणी हमाली आणि बेंगलोरला गेलं तर किलोला 3-8 ते 24 हजार रुपये वाहतुकीला जातात. सोलापूरला नेलं तर 8 टनाचे 1 रुपयाच्या हिशोब आणि बारदाण्याचे 1-8 टन म्हणजे किती 8×16 160 पिशव्या 16×48 5000 रुपये बारदाण्याचे. किती पहिला झालता आपला हिशोब? 76000 अधिक बारदाण्याचे 5000 93 आणि 10 रुपयाला पिशवी भरायला म्हणजे 1600 एक हमालीचं 2000 रुपये 93×2 95000 रुपये झाले अधिक भाडं. सोलापूर मार्केटचं जरी धरलं तरी 8000 रुपये म्हणजे 1 एकरी 1,03,000 पर्यंत आता कमी जास्ती थोडाफार 95 ते 1,05,000 आसपास प्रत्येकाचा अवरेज खर्च येते. म्हणजे तुमचा 3 एकर कांदा जो पसायला 3 लाख रुपये सजसज. आता बरेच बागायतदार काय करतात की नुसतं लावणीचा खर्च आणि काढणीचा एवढाच खर्च मोजला जातो.
पण प्रत्यक्ष सगळा खर्च मोजला तर ही 1 लाखाच्या आसपास खर्च आहे. आता 1 लाखाच्या खर्चात 8 टन कांदा कसा किलो बसला आपल्याला? नाही नाही, म्हणजे खर्च किती बसला? 1298 8 रुपये किलोनं बसला. आजचा मार्केटचा हिशोब धरला तर 1200 ते 1800 रुपये चालू आहे. म्हणजे सरासरी आपल्या 1800 रुपये चालू आहे. आणि सरासरीचा हिशोब गाठला दोन्हीच्या मधला तरी 1400 रुपयाच्या सरासरीला 1500 रुपयाची सरासरी लागते. म्हणजे 15 अट्टे 20 1,20,000 त्यातले 1,05,000 खर्चाला गेले. अजून दारधरण्याचा हिशोब त्याच्यामध्ये धरलेला नाही. दारधरण्याची जर अवस्था विचार केला तर 1-10 पाणी धरली हलकं रान म्हणून, आणि भारी रान असेल तर 8 पाणी. 10 पाण्याला 1,600 रुपयाचे मजुरी धरली तर 6,000 रुपये त्याचा खर्च झाला. आणि रात्रीचा पाण्याला धाराला कोणीही मजूर येत नाही कारण साप. आणि दुसरी गोष्ट आहे ते वन्यजित्राप म्हणजे लांडगा आला त्याची भीती, एकट्याची भीती. आणि लाईट ही 10-10 मिनिटाला जाती आणि मजूर कोणीही थांबत नाही. अशा वेळेला रात्रीचे कोणाचीही पर्वा न करता वर्डातला फ्यूज आणि डिपेतला फ्यूज घालून हे असे एवढं पाण्याचा मेळ करून एवढं कांदा आणलं आणि त्याच्या पाठीमागं लय चांगला. आज बी 1800 दर मिळाला तरी 1 लय झालं तरी 1500 रुपये मिळतात. अहो विचार करायची गोष्ट आहे. बसून काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला गलेलट्ट पगारी आणि पुन्हा त्या लोकांचे लाड पुरवायला म्हातारपणाला अजून बसून खायला पेन्शन आणि ह्या शेतकऱ्याच्या जीवनात काय धन्य आहे का? काय सरकार, काय विचार करणारी, काय पंख्याखाली बसणारी माणसं. अहो ह्या शेतकऱ्याचा विचार करणारा मी तर म्हणतो अजून जन्मालाच नाही. अहो ज्वारीचा हिशोब केला तर ज्वारी 1 लय झालं तर 7-8 हजार रुपये एकरी राहायला मुश्किल. आणि हरभऱ्याचा विचार केला तर 4-5 हजार रुपये राहायला मुश्किल. अहो त्या सोयाबीनचा विचार केला तर सोयाबीनचं तर पार मात्र झालं, पार 5 हजारावर सोयाबीन विकलं गेलं. म्हणजे काय राहिलं त्याच्यात? 5 आणि 4 माझे 4 हजार रुपये एकरी राहिलेत फक्त सोयाबीनला. अच्छा, वर्षभर त्याच्यातला बैलबारदाण्याचा ट्रॅक्टरचा खर्च नाही, फक्त बियाणं, फवारणी, खतं, काढणी आणि बर्डनं, बारदाना, टेम्पो भाडं इथपर्यंत म्हणलं फक्त 4 हजार रुपये राहिले. आता कांद्यातनं एकरी 7-8 हजार रुपये राहणार राहतात का नाही काय माहीत नाही. कारण सरकारनं जर हे निर्यात बंदी केली नसती तर किमान 1-3 हजार रुपयाचा दर राहिला असता. 4 हजारच्या दरावरनं निर्यात बंदी केल्यामुळे एकदमच हे 1500 ते 1800 2 हजाराला दर येऊन बसला. या दरानं काहीही होत नाही. शेतकऱ्याचं भलं करणारे कोणीही राज्यकर्ते विचार करत नाहीत. हे ज्यावेळेस राज्यकर्ते विचार करतील त्यावेळेसच खरा शेतकऱ्याला दिवस येईल. आणि आता सांगायला चालू केलं सरकारी नोकरी नाहीत, आधुनिक आलं शेती करा शेती करा. काय मुलांनी शेती करा? मुलगा येतोय शेती करायला लागतोय. आणि ह्या ज्यावेळेला अशा वाईट परिस्थिती दिसतोय त्यावेळेस त्याचा मूड खराब होतोय. पुन्हा कुठेतरी पुणे मुंबईला निघून जाते, पुन्हा पुणे मुंबईला जाते. काय करावं लागेल आताच्या परिस्थितीला? या कांद्याच्या परिस्थितीमध्ये एक तर निर्यात चालू करावं लागेल, नाहीतर शासनानं खरेदी चालू करावी लागेल. तर कुठं निदान त्याला 4 पैसे मजुरी राहील, त्याची मजुरी, त्याची त्याच्या घरातली नवरा बायकोची लेकराबाळा राबलेलीची मजुरी कुठंही धरलेली नाही. औषधाची एवढे महागाई वाढली प्रचंड. अहो 300 मी ज्यावेळेला शेती करायला होतो त्यावेळेला 200 रुपयाला DAP पोतं होतं, ते आता 2000 रुपयाला पोतं झालं. आणि 10-20 ची तशीच परिस्थिती आहे. आणि 24-24 ची तीच परिस्थिती आहे. खताची भयानक किमती वाढल्या आणि सरकारनं चालू केलं शेतकऱ्याला 2000 रुपये सन्मान द्यायला. अहो तुमचा सन्मान तिथंच झाकून ठेवा, सन्मान कोणाचा करू नका. फक्त या धान्याचं आणि या शेतकऱ्याचं मोल करा. कोणालाही 2 रुपये कोणीही आज भिकारी नाही तुमच्याकडे मागायला. आणि भिकारी सारखे त्याच्यापेक्षा सुद्धा बेकार अवस्था शेतकऱ्याची सरकारनं करून ठेवलेली आहे. त्याचा विचार योग्य विधिमंडळात करावा, संसदेत करावा, राजनैतिक पडऱ्याने सगळ्यांनी करावा, जे सुशिक्षित आहेत त्यांनी करावा आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा. तुम्ही मग असे म्हणलाव की शासनाने नाफेड खरेदी सुरू करावी नाफेडच्या माध्यमातून, तर तुम्हाला किती भाव भेटल्यानंतर म्हणजे फायद्यामध्ये तुम्हाला हे होईल? किमान 1-30 रुपयाचा भाव असावा. त्यावेळेस कुठे 1-25-30 हजार रुपये राहतील. त्यावेळेस त्याचा शेतकऱ्याचं कुटुंब चालेल एकरी काहीतरी. एकरी 30 हजार रुपये तर हवे. यांना महिनाभर पगार काम केल्या केल्या ह्यांना गलेलट 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख अशा पगारी पाहिजे. आणि एवढे शेतकरी शेतात. निर्यात बंदीचा काय परिणाम झाला? निर्यात बंदीचा सगळ्यात मोठा परिणाम झाला. 4 हजारावरनं दर कोसळले. आणि सगळ्यांनी सांगायला चालू केलं खरी परिस्थिती काय माहीत आहे? माहीत नाही मार्केटमधली. परंतु निर्यात बंदी ह्या निर्यातबंदीच्या नावाखाली एकदम दर ढासळले. आणि ढासळल्यामुळं 1500 पासून ते 2018 एवढ्यापर्यंत दर चालू आहेत.